क्रमांक आपण जर पाहिला चौथा आणि पाचवा, एक तर तो हा मागासवर्गीय आश्रम शाळेच्या बद्दलचा चौथा प्रश्न आहे समाज कल्याण, आणि पाचवा प्रश्न जो आदिवासी विकास आदिवासींच्या संदर्भात। अध्यक्ष महोदय, ह्या संपूर्ण प्रश्नाची व्याप्ती एवढी मोठी आहे, मंत्री महोदय विरोधी पक्ष नेते असताना सुद्धा या विषयावर आपण सभागृहामध्ये अनेक वेळा बोललो, खालच्या सभागृहामध्ये आणि वरच्या सभागृहात। आश्रमशाळेची असणारी जी दुरावस्था, तिथे विद्यार्थ्यांचं होणारं जे शोषण आहे, आणि त्या आश्रमशाळा चालवणारे जे ठेकेदार आहे, जे अधिकारी आहे, त्यांच्यावर कोणत्या प्रकारचं नियंत्रण नाही, आपण अनेक वेळा त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश सभागृहातून दिलेले आहेत, तरी सुधारणा होत नाही। अध्यक्ष, या प्रश्नामध्ये आमच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी पुणा ते नाशिक तर नाशिकहून पुणे लॉंग मार्चसुद्धा काढल्याची गेल्या वर्षीची घटना आपल्याला माहिती आहे, आणि या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शेवटी विद्यार्थ्यांना काही हौस नाही, पण केवळ त्या आश्रमशाळेची किंवा त्या वसतिगृहाची असणारी दुरावस्था त्याला कारणीभूत। आता आपण CCTV बसवणार आहात, किंबहुना आता आपण माननीय संग्राम थोपटे म्हटल्याप्रमाणे सन्माननीय सदस्य आपण समिती त्याच्यावर काही नियंत्रण करण्याच्या संबंधीचे आपण काही कारवाई करणार आहात। अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक याच्यामध्ये मला प्रश्न विचारायचा, आपण आता सेंट्रल किचनची चर्चा केली, मध्यंतरी सरकारने एक योजना केली होती की त्यांना महिन्याचे भोजन भत्ता द्यायचा आणि त्यांनी आपलं स्वतःन्मग पुढे जावायचं असेल ते करा। अध्यक्ष महोदय, या आश्रम या अशा प्रकारच्या वसतिगृहाची दुरावस्था संपण्याकरता मला वाटतं काही धोरणात्मक निर्णय केले का? एक तर मग ही सूचना आली त्याप्रमाणे स्थानिक आमदार आहेत, त्या भागातले कुणी शासकीय अशासकीय सदस्य आहेत आणि अधिकारी, अशी एखादी समिती जर आपण नियुक्ती केली, त्यातून काही दबाव त्या वसतिगृहाच्या चालवण्यामध्ये त्या व्यवस्थापनावर राहील, त्या संदर्भात आपण काही निर्णय करणार आहात का? दुसरं, या बाबतीमध्ये मला असं वाटतं की सेंट्रल किचनची कल्पना चांगली असेल, पण तू किती वास्तव त्याच्यात काय वास्तव माहीत नाही, पण मुळातच या वसतिगृहाच्या भोजनगृहाच्या संबंधामध्ये असेल, त्याची वसतिगृहाची स्वच्छता बाबतीमध्ये असेल, त्या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जी राहण्याची जी गैरव्यवस्था आहे, दुरावस्था आहे, त्याच्याबद्दलची असेल, काही आपण काही नवीन धोरण आपण आणणार आहात का? शासनाचा खर्च वाढत चालला आहे, दुरावस्था मात्र संपायला जाणार नाही, या बाबतीमध्ये आपण काही उपाययोजना करणार आहोत।